नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। आणि सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आहे। भाजपच्या कोर कमिटीची महत्वाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे हे उपस्थित होते। तर महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला। महायुती म्हणून जास्त जागा निवडून येण्याबाबत रणनीती आखल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलंय। तर लोकसभेमध्ये फेक नरेटिव्हमुळे पराभव झाल्याचं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। विधानसभेमध्ये महायुतीचंच सरकार येणार असा विश्वास देखील या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला। बैठकीमध्ये गेले 2 दिवस अत्यंत विस्तृतपणे आणि अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा आम्ही केली। सगळ्या महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघाची विस्तृत चर्चा झाली। आमच्या सोबत महायुतीमध्ये असलेले आमचे जे शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी आहे यांच्या समवेत महायुतीची जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याचा प्रयत्न करण्याच्या संदर्भामधली एक व्यूहरचना देखील या बैठकांमध्ये आम्ही चर्चेमध्ये घेतलेली आहे। लोकांच्या अत्यंत भावनांना हात घालून फेक नरेटिव्ह जो एस्टॅब्लिश झाला त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला लोकसभेमध्ये नुकसान झालं। आता तो विषय आम्ही मागे टाकलेला आहे। आम्ही आता विधानसभेच्या विजयाकडे पुढे पुढे एक एक पाऊल जात आहोत आणि आमचं जो प्लॅनिंग आहे, जी आखणी आहे, त्याच्यामध्ये अत्यंत सिन्सिअरली काम करणारा भाजपचा कार्यकर्ता जेव्हा हातामध्ये विजयाची धुरा घेईल, महायुतीचा विजय घडवण्यासाठी, मित्रपक्षांसमवेत विजयी होण्यासाठी जेव्हा निश्चय करेल तेव्हा आम्ही फार चांगल्या मतांनी सर्वजण विजयी करून महायुतीचं सरकार स्थापन करू।